मागील 9 वर्षापासून सुरू असलेल्या कोयना अभयारण्यातील 14 गावांचा वनवास आता संपणार आहे. 1985 साली स्थापन झालेल्या कोयना अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली आहे आणि कोयना विभागातील बरीच गावं सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पाच्या कोर आणि बफर झोन मध्ये विभागली आहेत. कोर झोन जाचकटी असल्यामुळे येथील जनतेनं बफर झोन मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. त्यासाठी अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली होती. नुकताच शासनाने या गावांना बफर झोन मध्ये घेण्याचा निर्णय घेतल्यानं या गावातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला. कोयना नगर परिसरात हा घनदाट जंगलाचा परिसर म्हणून सर्वदूर परिचित आहे. पूर्वीप्रमाणे भौगोलिक रचनावर हा प्रदेश कोयना धरण निर्मितीच्या पूर्वी आसपास गावे आणि वाडी वस्त्या असणारा हा प्रदेश कालांतराने धरण निर्मितीनंतर इतरत्र मात्र याच विभागात बसला. निसर्गाचं देणं यामुळे पिढ्यान पिढ्यांच्या नशिबी जंगलच. प्राण्यांपेक्षा जीवन कठीण. एकीकडे सोयी सुविधांचा मोठा अभाव असताना देखील नशिबावर खापर फोडत जगणं हा एकमेव पर्याय मानत दिवस पुढे ढकलणे. हा डोंगराळ प्रदेश असल्यानं इथे हिंस्र प्राणी देखील राहतात. हे हिंस्र प्राणी येथील रहिवाशांच्या उपजीविकेचं एकमेव साधन असलेल्या शेतीबरोबर मानवी जीवाचे देखील अनेकदा नुकसान करतात. मात्र सरकारने यांचा बंदोबस्त करायचा सोडून येथील रहिवाशी जनतेचाच बंदोबस्त केला होता. आतापर्यंत ही 14 गावं ही व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन मध्ये असल्यामुळं इथली कामं करण्यामध्ये काही मर्यादा होत्या, काही बंधनं होती, काही त्याला नियम होते. पण आता एकदा ही 14 गावं व्याघ्र प्रकल्पातलं वगळल्यामुळं आता ही बंधनं निश्चितपणानं शासनानं काढलेली आहेत. त्यामुळं जो काही हा नवीन शासन निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे आता ज्या प्रलंबित नागरी सुविधा आहेत, प्रलंबित विकासाची कामं आहेत, त्याच्यासाठी याच कालावधीमध्ये किंबहुना ह्या आता विधिमंडळाचं अधिवेशन एक अर्धा दिवसामध्ये सुरू होत आहे, त्या अधिवेशनाच्या काळामध्ये अर्थसंकल्प राज्य सरकारचा मांडला जाणार आहे. त्यामुळे त्यातनं ज्या वेगवेगळ्या हेडमधनं या ठिकाणी निधी उपलब्ध होणार आहे त्या निधीच्या माध्यमातनं हा राहिलेला बॅकलॉग जो अनुशेष आहे हा विकास कामांचा, ह्या विशेषतः 14 गावातला, तो निश्चितपणानं भरून काढून ही विकासाची कामं पूर्ण करण्याची जबाबदारी या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणानं माझी आहे आणि ती आम्ही निश्चितपणानं पूर्ण करू एवढी ग्वाही मी आपल्याला या निमित्तानं देतो. प्रथमतः आता नुकसान पाहायला गेलं तर गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये इथले जे संपूर्ण व्यवसाय आहेत, मग तो बांधकाम व्यवसाय असू दे नाहीतर हॉटेल व्यवसाय असू दे, संपूर्णपणे ठप्प झाले होते. कारण की फॉरेस्टने ज्या हे जे गावं आहेत ती कोर झोनमध्ये टाकली गेली, तर त्यामुळे अनेक जाचकाटी लोकांवर लादल्या गेल्या आणि त्यामुळे कसं आहे पर्यटकांचा जो ओघ होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे. इथं जे कोयना धरण लोक पाहायला येतात, इथे बोटिंग व्यवसाय जो होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे. कोयना धरणकडे असं म्हणायला येईल की पर्यटकांनी पाठ फिरवलेली आहे आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये आमचा भयंकर नुकसान झालेलं आहे. आणि जो आता सुप्रीम जो सरकारने निर्णय घेतलेला, शासनाने निर्णय घेतला की हे जे हुंबरळी गावं आहे किंवा इथं जी 14 गावं आहेत जे कोर झोनमध्ये त्यांचा समावेश केला गेला होता, पण आता तो बफर झोनमध्ये आला, त्यामुळे या जाचकाटी पूर्णपणे निघून गेलेल्या आहेत आमच्यावरती. त्यामुळे इथल्या डायरेक्टली इनडायरेक्टली अनेक रोजगार निर्माण होतील, हॉटेल व्यवसाय देखील आता तेजीमध्ये चालेल. त्यामुळे आम्ही पर्यटकांना इथे खूप अनेक सुखसुविधा त्यांच्यासाठी निर्माण करू शकतो, त्यांना सुखसुविधा देऊ शकतो. आणि आम्हाला खूप आनंद वाटतो की आता पुन्हा सरकार पुन्हा नव्याने आमचा हॉटेल बिझनेस असू दे किंवा बांधकाम व्यवसाय असू दे तो संपूर्णपणे तेजीमध्ये चालेल. आणि हा खूप मोठा भयंकर फायदा आम्हाला सांगलेला झालेला आहे. प्रथम मी सरकारचं अभिनंदन करतो की प्राणी आणि माणसातला फरक हा 9 वर्षानंतर कळला आणि आमच्या सगळ्या आंदोलन प्रकल्पग्रस्त आणि जी सह्याद्री व्याघ्रप्रकल्प बाधित जी गावं होती त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला प्रकल्पग्रस्तांच्या रेट्यामुळे शासनाला जाग आली आणि अखेर त्यांना त्या 14 गावं वगळावी लागली. वगळत 14 गावी वगळत असताना पुन्हा की 9 वर्षामध्ये जो बेकारी वाढली किंवा रोजगारी निर्मितीच नाही या ठिकाणी. दुसरी गोष्ट की जे कोयना धरणामध्ये बोटिंग बंद केल्यामुळे मच्छीमारीसुद्धा बंद, हजारो लोकांचा त्यामुळे रोजगार बंद होता. ती शासनानं पुन्हा बोटिंग चालू करून मच्छीमारीला परवानगी लोकांना द्यावी. नाही, मी सर्वप्रथम या सरकारचं आभार व्यक्त करतो की त्यांनी गेली 9 वर्ष इथल्या स्थानिक लोकांनी जो लढा दिला, जो संघर्ष केला, या संघर्षाला खऱ्या अर्थानं या निर्णयाच्या निमित्तानं एक मुहूर्तमेढ
रोवल्या गेल्या आहेत. गेली 10 वर्ष आमच्या स्थानिकांनी ह्या निर्णयाच्या विरोधात लढा देऊन ज्या विकास कामाच्या बाबतीत ज्या गावातल्या शेतीजमीन असेल त्यांना जे कुठल्या विकासात्मक काम करता येत नव्हते ते आता ह्या निर्णयामुळे कमीत कमी ते सुरुवात झाली आहे. आणि ती केवळ या निर्णयात न थांबता पुढील काळात शासनाला माझी एक विनंती आहे की गेली 10 वर्ष विकासाच्या बॅकलॉग आमचा जो पाठी राहिला आहे तो भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन पर्यटनाच्या बाबतीत चालना मिळेल जेणेकरून इथला तरुण आज मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये स्थलांतरित झाला आहे. इथं रोजगार नाही तर रोजगार निर्मिती कशी काय करता येईल त्याबाबतीत लक्ष द्यावं एवढंच आमच्याकडून शासनाला मागणी आहे.